Thank you.
नमस्कार, हिंदुस्तान के दुसरे क्षेत्र में दिनाजन दामोदर सावरकर यांचे परम मित्र सेनापती बापट दादर मध्ये आपल्या भाग्याचे की आपल्या नातवंडांसमवेत बसले. ही नातवंड सेनापती बापटना विचार करतात, आजोबा तुम्ही आम्हाला नेहमी सांगता की विनायक दामोदर सावरकर नावाचे तुमचे एक मित्र होते, ज्यांना प्रत्यक्ष पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं नाही, तरी तर आज चरित्र रूपाने माझ्या ऐकवा आपल्या नातवंडांसाठी ऐकतात. अत्यंत भारावले सुद्धा सेनापती बापट यांना सांगताय, हिंसेचा पराभव अहिंसेच्या मार्गाने करा किंवा शत्रूचं सैन्य जर का तुमच्यावर चाल करून आणत त्याच्या संगिणी पुढे तुम्ही उपोषण करा असं सांगणार. दिशा ही नेतृत्व दिशा लागलं आणि या देशाचं विभाजन झालं, पण ज्याने आयुष्यभर या देशातील विरोधकांना अशी ग्वाही दिली, आला तर तुमच्या समोर, आला नाही तर तुमच्या विना, मात्र जर का आडवे आलं तर कापूनच काढू. ते माझे मित्र विनायक दामोदर सावरकर यांच्या एका हत्येला अनेक तरुण मंडळी धावून आले, ज्यांनी प्राणाची पर्वा केली नाही, फक्त एकाच गोष्टीसाठी भारत मातेला स्वतंत्र करा. सेनापती बापटांची नातवंड जर पुन्हा पुन्हा विचारते, आजोबा सांगा तुमचे एक मित्र कसे होते. जारुणी जन्मभर कण कण निज देहाचा, जारुणी जन्मभर कण कण निज देहाचा, विमाने विमान दीप स्वातंत्र्याचा, तो दूर विनायक अमर ऐक शिकारीला गेले. मग शिकार करून घरी परत येताना वाटेल
काही लुटारू लोकांनी त्यांना घेरलं. जे लुटारू लोक वीर सावरकरांच्या आजोबांना लुटण्यासाठी आले तेच लुटले गेले. म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की वीर सावरकरांचे पंजोबा होता त्यातलेच होते, तर ते शूर. त्यांचा तो मर्दपणाचा वारसा साहजिकच विनायकामध्ये आला. बघा, ज्या अष्टभुजा देवी गुरु करून वयाच्या 11व्या वर्षी वीर सावरकरांनी प्रतिज्ञा केली, शत्रूशी मारिता मारिता मरेपर तुझे, की जी अष्टभुजा मूर्ती ही त्यांच्या पंजोबाने त्या दरोडेखोरांकडून खेचून आणली होती, तीच पुढे सावरकर घराण्याचं दैवत घेतलं. आणि मग त्या अष्टभुजा देवी अभिनव भारताला जन्म दिला. आणि ज्या अभिनव भारतानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारक पुरवले त्या अष्टभुजा देवीचं वर्णन केलंय. अष्टभुजा देवी मूर्ती सुंदर, पुण्यामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि शिवराम पंत पराजित यांच्या उपस्थितीत एक अभिनव उपक्रम राबवला गेला. अर्थात त्याचे परिणाम असा झाले, देशामधला संपूर्ण युवक पेटून उठला इंग्रज सत्तेविरुद्ध. मग त्यांनी काय केलं असावं, तर त्यांनी परदेशी वस्त्रांची मुली पेटली. Oh, my God.
विनायकाची कुशाग्र बुद्धिमत्ता लक्षात घेऊन एक ठरवणार गोष्ट आली ती अशी की याला परदेशी पाठवायचं उच्च विद्या विभूषित होण्यासाठी. आणि मग विनायक दामोदर सावरकर यांचं इंग्लंडमध्ये कार्य सुरू झालं. तिकडच्या उच्च विद्या विभूषित युगांमध्ये त्याची गणना होत. आणि मग काय, त्याचबरोबर वीर सावरकरांनी आणखी सुद्धा शिकवणी चालू केली. तिकडच्या तरुण मुलांना स्वातंत्र्य ज्योत म्हणजे काय असते स्वातंत्र्यासाठी उद्युक्त करण्याचं त्यांनी एक नियमच घालून घेतलं. आणि बघा, एखादा विचार वीर सावरकरांनी व्यक्त करावा आणि तिकडच्या तरुण वर्गानं तो आत्मसात करावा फक्त भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी. आणि मग राजा लंडन मधुरी हिंदू भूमी Thank you.
हमने विद्या करू काही बांधा या अगदी न विसरता सर न विसरता विसरू शकत नाही. बघा 22 डिसेंबर या तारखेला फार वर्ग ज्या सुमारास वीर सावरकरांचं मस्तक लढण्यामध्ये होते विद्यार्थी दशेमध्ये त्या सुमारास त्याच वेळेस 22 डिसेंबर 1909 ची घटना नाशिक मध्ये विजयानगर नाट्यगृहात बाल गंधर्वांचं नाटक बघण्यासाठी जॅक्सन नावाचा अधिकारी आला. हा जॅक्सन ज्या नाट्यगृहामध्ये शिकला त्या त्याच्यावर दबा धरून बसलेला एक तरुण मुलगा पुढे आला. त्याने त्या खिशाचा रिव्हॉल्वर काढला आणि सर्वच्या सर्व गोळ्या जॅक्सनवर झाडल्या. जॅक्सन मेला आणि त्याला मारणारा अनंत कांदळे पकडला गेला आणि पोलिसांना गोष्ट सुरू लागला की या वजाचे खरे सूत्रधार कोण आहे. तर विनायक दामोदर सावरकर त्याचा मात्र सध्या दंडन वीर सावरकरांना दंडनमध्ये अटक झाली. त्यांची पाठवणी हिंदुस्थानात केली जाऊ लागली. एस एस लोहिया नावाच्या बोटीमध्ये जी बोट फ्रान्सच्या किनाऱ्यापासून काही अंतर मिळते मानसिक बदलावं. 8 जुलै 1910 पहाटेच्या 3 ते 3:30 वाजले सबंध बोटीमध्ये दोन वर शांत तपास अपघात देखरेख करणारा पाहिजे तरी हा सुद्धा सगळे याची ज्या वीर सावरकरांना कल्पना त्या वीर सावरकरांनी संघर्षाच्या भिंतीची काच फोडली आणि समुद्रामध्ये ती मारली. पाच भाग झाले पाणी कापत कापत वीर सावरकर फ्रान्सच्या किनाऱ्यावर इतक्या धमकीच्या फेरीत आवाज आले पण काही आवाज ते धमकला पाणी कापत कापत वीर सावरकर फ्रान्सला किनारा गाठला आणि शेतपाटी डावरून पुढे धावत गेला. तिथं वीर सावरकरांनी पडून धुक्या झाली. आपण जो बरेचदा म्हणतो मॅन प्रपोजेस मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस. आपण खूप काही ठरवतो आणि अमुक करी अमुक करी बघा पण परमेश्वराच्या मनामध्ये आपण केलेले प्रयत्न सफल होऊन येत नाही सफल व्हावे की नाही हे त्याच्या हातात. आता बघा ज्या मादाम कामा वीर सावरकरांना एकदम जीवच्या ठिकाणी येणार होते भेटायला त्यांची ती मोटार त्या ठिकाणी यायला फक्त 2 मिनिटाला औषध जात आणि घात झाला. वीर सावरकरांना कोण अटक झाली पण तरी देखील वीर सावरकर अभिमानाने सांगत 2 क्षण तो आहे मी स्वतंत्र होतो अखंड भारताचा सैनिक होतो छत्रपती शिवरायांचा मावळ असं ते वीर सावरकर असा त्यांना अटक केल्यानंतर मुंबई राहिल्या गेल्या. मुंबई उच्च न्यायालयात त्यांचा अभियोग सुरू झाला. त्या अभियोगात त्यांच्या वाट्याला शिक्षा आली. 2 जन्म काळ्या पाणी आणि शिक्षा उपभोगायची ती सुद्धा अंदमानात. पण अंदमानची शिक्षा उपभोगताना वीर सावरकर घाबरले नाही. आपल्या सुहृदांना निरोप देताना वीर सावरकरांच्या मनामध्ये अतिशय दुःखद भावना होती. ज्या जलयानामध्ये वीर सावरकरांचा मुक्काम काय कैदी म्हणून ते जलयान मद्रासचा तीर सोडून अंदमानच्या दिशेने निघाले. Thank you.
चार जुलैपासून वीर सावरकरांच्या वाट्याला असा एकही दिवस गेला नाही की ज्या दिवशी वीर सावरकर यांनी सुखाने झोप घेतली असते. बघा अशा तऱ्हेने तिकडे आरोप आले की ज्यांनी कायद्याचा भंग केला आणि त्याच्यामध्येच देशभक्तीसाठी ज्यांनी आपला सर्वस्व आपलं पूर्णपणे सर्वस्व हे पणाला लावलं असे वीर सावरकर तिथे आले. पण काय झालं बघा त्या राजमंदिरामध्ये त्याही अवस्थेमध्ये बघा एक अशी अवस्था निर्माण झाली थोडी हाल अपेक्षा शिक्षा वाटेला येऊन सुद्धा वीर सावरकर त्यांच्यामध्ये एक संजीवनी निर्माण केली होती देशभक्ती. त्यांना असं सांगितलं होतं कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण मागे हटायचं नाही, आपला प्राण गेलं तरी चालेल, पण हा भारत देश आपल्याला स्वतंत्र केलाच पाहिजे आणि तो असा करायचा की ज्या भारतामध्ये कुठलाही माणूस हा जन्माने ब्राह्मण असणार नाही, त्यांनी जर का सत्कर्म केलं तर तो ब्राह्मण ठरतो. आणि मग एखादा विचार वीर सावरकरांनी व्यक्त करावा आणि तो तिकडच्या राजबंदांनी आत्मसात आणावा अशी परिस्थिती निर्माण झाली. अनभिषेक संदृप अंध मानचा मार्ग दाखवी दलच आले. अनभिषेक संदृप अंध मानचा मार्ग दाखवी दलच आले. हिंदू राहिला हिंदू म्हणून तिथे भारत ध्वज असे एक वातावरण निर्माण झाले. अनभिषेक संदृप अंध मानचा मार्ग दाखवी दलच आले. Thank you.
आणि एक दिवस ती अन्नबाजी काळकपडी घालून वीर सावरकरांनी तिकडे मुक्त झालं आणि पाठोरकडे झालं. रत्नागिरीमध्ये शेगावमध्ये आता शेगावमध्ये आल्यानंतर पहिला उपक्रम कोणता आधी का प्रश्न होता. वीर सावरकरांनी पहिला उपक्रम हाती घेतला भाषा शुद्धीचा. आपले शब्दोच्चार कसे असावे, आपली लिपी कशी असावी, आपली जोडाक्षर कशी असावी, आपली मुळाक्षर कशी असावी याचा सखोल अभ्यास करून वीर सावरकरांनी मराठी भाषेला एक देणगी दिली. एका अक्षराच्या अक्षर कुठे ठाऊक आहे आपल्याला, ज्याचा उपयोग अनेक साहित्यिकांनी आपापल्या पद्धतीनं आपापल्या साहित्यात केला. आता बघा, वीर सावरकर असं नेहमी सांगत, वीर सावरकर असं नेहमी सांगत, कुठलाही माणूस हा जन्माने ब्राह्मण असू शकतच नाही. त्याने जर का सत्कर्म केलं तर तो ब्राह्मणच आहे. हा विचार ज्या दिवशी आपण हिंदुस्थानामध्ये घराघरात पसरवू शकू तो दिवस असा असेल की ज्या दिवशी भारत देश अखंड झालेला असेल. पण त्याच्या आपल्याला काय करावं लागेल, जातीयता अंधश्रद्धा निर्मूलन करावंच लागेल. बघा, वीर सावरकरांनी रत्नागिरीच्या वस्त्रात दोन उपक्रम राबवले, ते म्हणजे असे भाषा शुद्धी आणि दुसरा उपक्रम राबवला तो जातीयता अंधश्रद्धा निर्मूलन. त्यांच्या प्रयत्नातून काय झालं, त्यांच्या प्रयत्नामधून अनेक स्तरातील मंडळी एकत्र येऊ लागले, आपले विचार मांडू लागले आणि रत्नागिरीमध्ये पतित पावन मंदिराची स्थापना झाली. बघा, अशा वीर सावरकरांना एक दिवस एका फार मोठ्या संमेलनासाठी बोलवणार. सन 1938 मराठी साहित्य संमेलन. बघा, आपण असं बऱ्याचदा बघतो काही माणसं ही वक्तृत्वाच्या बाबतीत हिरो असतात. ही माणसं जरी वक्तृत्वाच्या बाबतीत हिरो असतात तरी कर्तृत्वाच्या बाबतीत अगदी झिरो असतात. वक्तृत्व आणि कर्तृत्व या दोनचा उत्तम संगम लाभलेला आहे आपल्या देशाचे तीन महान व्यक्ती परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, ज्यांनी मराठी भाषेला लेख दिले, कविता दिल्या, नाटकं दिली, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कॉर्पोरेट असं म्हटलं, कॉर्पोरेशन त्याला मराठीमध्ये महानगरपालिका किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये फाउंटन पेन असं म्हणतो त्याला मराठी झरणी, किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये फायनान्स बजेट असं म्हणतो त्याला मराठी अर्थसंकल्प, असे एक ना दोन 267 पर्याय शब्द ज्यांनी मराठी भाषेला बहाल केले. त्या वीर सावरकरांची 1938 मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून निवड झाली. आपले अध्यक्ष मांडणार वीर सावरकर कोणता संदेश देत आहेत याकडे तरुणांचं लक्ष लागून राहिलं आणि वीर सावरकरांनी संदेश नव्हे आदेश दिला. आधी लेखण्या घोडा आणि बंदूक घालते Oh, my God.
22 जून या तारखेला आपल्या देशाच्या इतिहासात एक विलक्षणाचं पर्व आहे. ज्या 22 जून 1897 रोजी पुण्याच्या चापेकर मधील रँडचा वध केला त्याच 22 जून या तारखेला पुढे 43 वर्षानंतर एक अभूतपूर्व घटना आपल्या देशाच्या इतिहासात घडली. 22 जून 1940 हा दिवस स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या राज्याकडे सावरकर सन्मान अत्यंत विशिष्ट मनस्थितीत प्रसिद्ध केला. वीर सावरकरांनी शरीर रक्षक अप्पा कसा मी त्यांनी तिथे मारले. वीर सावरकरांचे शरीर रक्षक अप्पा कसा यांनी एक चिठ्ठी आणली. ती चिठ्ठी वाचत वीर सावरकर सावरकर सन्नाच्या पायऱ्या उतरून प्रवेश द्वारापर्यंत आणि पाहतात होत्या. वीर सावरकरांना भेटण्याकरता प्रत्यक्ष सुभाषचंद्र बोस आले. वीर सावरकरांना अभिवादन करून सुभाषचंद्र बोस यांनी आमच्या सावरकर सन्मानामध्ये प्रवेश केला आणि पहिलाच प्रश्न विचारला. देश संकटामध्ये अशा मी काय करू आपण मला सांगा. आपण माझे गुरु आपण जो मार्ग दाखवाल त्या मार्गाने त्याची माझी तयारी हे ऐकणार. वीर सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांना एवढाच सल्ला दिला. शांती बरं का, शांती ही बुडद्याची असते, क्रांती ही मर्दाची असते. तुम्ही जर का मर्द असाल तर हिंदुस्थानामध्ये असलेले इंग्रजांचे पुतळे हटवण्यापेक्षा प्रत्यक्ष इंग्रजी राजवटीलाच तुम्ही धक्का दिला. तर भारतामध्ये सैन्य भरतीचं एक वातावरण मी तयार केलं. आजच आपण परदेशात आणि तिकडच्या तरुण मुलांमध्ये स्वातंत्र्याची ज्योत फुलवा, तिकडे सैन्य उभा करा, हिंदुस्थानवर चाल करून द्या. आणि आपण पाहिलं ज्या वीर सावरकरांचा प्रत्येक शब्द सुभाषचंद्र बोस यांनी अक्षरशः आचरणामध्ये आणला की ज्याला आपण आझाद हिंद सेनेचे प्रमुख असं संबोधतो त्या वीर सावरकरांना जर का आपण असं म्हटलं की आझाद हिंद सेनेचे खऱ्या अर्थाने जनक कोण आहे तर वीर सावरकर, तर त्यात ते वावगट होणार. ज्यांचा एक श्वास होता त्या श्वासाचं नाव होतं स्वातंत्र्य. त्यांचा ध्यास होता त्या ध्यासाचं नाव होतं अखंड भारत. अहो अखंड भारताचा अर्थ काय? आता जो पाकिस्तान आता जो बांगलादेश आहे पुन्हा तिरंग्याच्या छायेत आलेच पाहिजे. त्याचं कारण या देशाचा खरा मालक कोण आहे? या देशाच्या खऱ्या मालकाचं नाव तुम्हाला ठेवत आहे सांगू मी. या देशाच्या खऱ्या मालकाचं नाव आहे अब्दुल नारायण डिसूजा. पण बघा हा अब्दुल नारायण डिसूजा ज्या दिवशी सख्या भावाप्रमाणे देशासाठी एकवटेल ना त्या दिवशी आपल्या जगाच्या नकाशावर भारत देश अखंड झाले दिसेल. आणि तोच खऱ्या अर्थ आपल्या देशाचा सोन्याचा दिवस असेल. सोन्याचा म्हणजे सुवर्ण दिन असेल.
पण त्याचे आपले काय करावं लागेल, जातीयता निर्मूलन करावं लागेल. आणि खरा धर्म राष्ट्रधर्म जो वीर सावरकरांना अभिप्रेत होता त्या धर्माचं आचरण करावं लागेल, त्या धर्माचा प्रसार करावा लागेल. आणि मग त्यासाठी आपण नक्की काय करावं लागेल, एक देव एक देश एक आशा, एक देव एक देश एक आशा, एक जाती एक जीव एक भाषा, या भागात आपल्याला जावं लागेल. काही तोड मुदत सावरकर सज्ञाजवळ आले होते एक गठ्ठ्या म्हणून आणि त्याची मागणी करत होते, या देशाचं पहिलं राष्ट्रपती पद हे तुम्हीच भूषवलं आहे. त्यांची समजूत कोणत्या शब्दात काढली हा प्रश्न होता. आणि वीर सावरकर सांगितलं, शपथ सांगतो राष्ट्रपती पद राष्ट्रपतीया पदाने मजतो महान राष्ट्रपती
आयुष्यभर साथ केली की ध्येय प्रणाली फक्त एकच स्वातंत्र्य अखंड भारत हा देश वाचावा सुधारावा म्हणून वीर सावरकरांनी आपल्या आयुष्यात अनेक मोलाच्या सूचना केल्या. सन 1942 या देशामध्ये भारत छोडो असं आंदोलन सुरू झालं. हे भारत छोडो आंदोलन साफ चुकीचं आहे असं वीर सावरकरांचं जाहीर होत होतं. कारण या भारत छोडोच भारत तोडो मध्ये रूपांतर होईल हे वीर सावरकरांनी बोलत होते. दिस क्विट इंडिया मुवमेंट विल रिझल्ट इन टू स्प्लिट इंडिया मुवमेंट असं अनेकदा भारतात सांगत सुद्धा हे आंदोलन छेडलं गेलं. त्याचा परिणाम काय झाला या देशात अखेर विभाजन झालं. वीर सावरकरांना काय सांगणं होतं आपण ऐकूया. वीर सावरकरांना काय सांगणं होतं भारत छोडो ही कल्पना फार चांगली आहे पण ज्या मार्गाने आंदोलन झालं आहे तो आंदोलनाचा मार्ग चुकीचा आहे. तुम्ही तुमच्या तरुण मुलांना प्रथम सैन्यात पाठवा त्यांना सैनिकी शिक्षण म्हणून सज्ज करा. एकदा आपले तरुण मुलं सैन्यात गेले की सैनिकी शिक्षण घेऊन तयार झालेली मुलंच आपल्या देशाचं संरक्षण करायला समर्थ असते आणि मग काय भारत देश एक सबळ राष्ट्र होईल. पण झालं होतच आपला सत्कार भाऊ आपल्याला सोडून गेला या देशाचं विभाजन झालं. सन 1962 बघा 20 ऑक्टोबर या तारखेला आपल्या देशाच्या इतिहासात आणखी एक महत्व 20 ऑक्टोबर 1962 ही तारीख आपल्या देशाची सर्वात काळी रात्राची काळ सर्वात काळा दिवस. बघा परम पूजेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वीर सावरकर सांगत होते प्रत्येक भाषणात आपल्या देशाचं सैन्य हे शस्त्रसज्ज असलंच आहे पण एका तिकडेच झालं दुर्लक्ष आणि परिणाम काय झाला 20 ऑक्टोबर 1962 चीनने ज्या भारतावर हल्ला केला तेव्हा आपल्याकडे पुरेसं सैन्य नव्हतं सैन्याकडे पुरेशी शस्त्र होती असं म्हणायला ताकद येत नाही. पण त्याचा परिणाम काय झाला त्या लढाईमध्ये भारताचा पराभव झाला. लडाखचा 5 महिन्याचा प्रवेश लढाई गमवला.
सप्टेंबर 1965 मध्ये आले. उलट पत्रामध्ये आनंदाची बातमी आली वाचून वीर सावरकरांचं मन आनंदाने अक्षरशः विह्वलित झालं. ही बातमी होती हिंदुस्थानची सेना लाभली. पण काही खेळाडू बातमी आली भारताचे वीर लाल बहादूर शास्त्री यांनी ताश्कंदला जाऊन तहर करण्याचं मान्य केलं. ही गोष्ट वीर सावरकरांना जरात की नाही बघितली. पण जे घडायचं होतं ते घडलं नाही. भारताचे वीर लाल बहादूर शास्त्री अत्यंत सक्षम व्यक्ती होते. या देशाला लाभले होते. चारित्र्य संपन्न व्यक्ती होते. ताश्कंदचे अंतर्नाम पावले. आणि मग ती दुःखद बातमी या हिंदुस्थानामध्ये झाली. तर वीर सावरकरांनी प्रारंभ वेशन करण्याचा निश्चय केला. त्यांच्या अनुयायी त्यांना खूप समजलं. पण आपल्या प्रारोप वेशनेच्या निश्चयापासून वीर सावरकर तसं सुद्धा मागे ऐकले नाहीत. राहते 26 फेब्रुवारी 1966 या दिवशी झाले जीवन भार्य पुरे धरे हो मी का भार धरे असं म्हणत त्यांनी या देशाचा विरोध केला. रविकरणांचे वीर रवी शूर वीरांचे दिव्य तो सदाच करून गेले भूमी सावरकरते वीर जय असं जर आपण म्हटलं तर ते सुद्धा काकांवर कनिष्ठ रे असं ते वीर सावरकर यांची कथा सेनापती बाटाने आपल्या नातवंडाला ऐकलं. नातवंडाने भाव सुमन वीर सावरकरांच्या प्रेमी अर्पण केलं. स्वातंत्र्याच्या वीरा आमा कळले जीवन सार तुझे रे कळले जीवन सार. वीर सावरकरांचं नाव घ्यायची होती बरं का. वीर सावरकरांचं नाव घ्यायची होती की काही गैरसमज उभे राहतात मनामध्ये. अनेकांनी सावरकर अहो गांधींच्या विरुद्ध सावरकर अहो काँग्रेसच्या विरुद्ध सावरकर अहो मुस्लिमांच्या विरुद्ध ठेवून घेतलं. पण एक महान मूर्खपणाचा भाग झाला. चारित्र संपन्न न्यायाधीश कसा असा तर तो न्यायमूर्ती छगला साहेबांसारखा उत्तम कलाकार कसा असा सलीम दुराणींसारखा. हे सलीम दुराणी मला शूर वीर कसा असा अब्दुल हमीद सारखा. हे अब्दुल हमीद आम्हाला आलाय पण
या देशाची बेईमानी करणार कुठलाही मुसलमान कुठलाही ख्रिश्चन कुठलाही हिंदू लोक आमचा सत्ता भाव जरी असला तरी त्याची गाळ केली जाऊ नये या विचारांमध्ये वीर सावरकर ते सर्व सांगणं ठोकायचा प्रयत्न और इथे त्यांचा उद्देश आहे घरामध्ये दाणापाणी नाही त्या गावातल्या लोकांनी घरावर बहिष्कार घातलेला त्या घरातील पुरुष माणूस तुरुंगामध्ये अडकलेला अशा अवस्थेमध्ये करायचा काय मोठा प्रश्न पडला वीर सावरकरांच्या घराच्या महिलांचा पण त्या अवस्थेत वीर सावरकरांच्या घरातल्या महिला घाबरल्या नाही अखेर स्मशान जाऊन तिकडे पिंडांचा असला गेला दोन दिवस नव्हे तीन दिवस नव्हे 45 दिवस पिंडांचा गुजराण केले पण देशभक्तीची काच सुद्धा नाही असं घराण्यात वीर सावरकरांचं त्यांचा एक श्वास होता त्या श्वासाचं नाव होतं स्वातंत्र्य त्यांचा एक ध्यास होता या ध्यासाचं नाव होतं अखंड भारत त्यांना आमच्या सर्व कलाकार मंडळी जी होती ना ती वाली अग्रांत आणि आता आपण लगेच जाऊया ब्रायटनच्या किनारी Thank you.
झाली काय.